मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सावनेर तालुक्यातील हेटी सुरला एम आय डी सीमधील मधील श्रीधर स्टील कंपनी आणि कॉन्फिडन्स पेट्रोलियम कंपनीतून कंपनीच्या कामासाठी जीवनावश्यक वस्तूंचे प्राणवायूचे साठवून ठेवलेले सत्तेचाळीस मोठे सिलेंडर सावनेरचे तहसीलदार सतीश मासाळ यांनी हस्तगत करून त्यांचा उपयोग सावनेर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांकरिता होणार असल्याचे स्पष्ट केले एकीकडे संपूर्ण देशात दुसऱ्या चरणातील कोरोना मोठ्या प्रमाणात फोफावत आहे तर दुसरीकडे कोरोना रुग्णांना लागणारे औषधी काळा बाजार सोबतच प्राणवायूचा तुटवडा यावर जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्षपूर्वीत काही प्रमाणात औषधी व इंजेक्शनची उपलब्धता सुरळीतपणे करण्याची कार्य अंतिम टप्प्यात आहे तसेच कोविड नाईन्टीन संक्रमित रुग्णांना लागणारे दुसरे महत्वाचे घटक म्हणजे प्राणवायू सिलेंडर यावर ही नजर ठेवला जात आहे तेरा एप्रिल रोजी सायंकाळच्या दरम्यान सावनेर तालुक्यातील हेटीसुर्ला मधील दोन कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्राणवायूची सिलेंडर असल्याची माहिती प्राप्त होताच सावनेर महसूल विभागाने मोठी कारवाई केली जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील हेटीसूरला एम आय डी सीतील श्रीधर स्टील कंपनी व कॉन्फिडन्स पेट्रोलियम कंपनी या दोन कंपन्यांमध्ये कंपनीच्या कार्यकारिता एकूण सत्तेचाळीस ऑक्सिजनचे सिलेंडरचा साठा असल्याची माहिती प्राप्त होताच तहसीलदार सतीश मासाळ व त्यांचे अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांनी सदर कंपनीतून वाढत्या कोरोना काळात कोरोना लागण झालेल्या रुग्णांना उपयुक्त असे प्राणवायूचे सत्तेचाळीस सिलेंडर ताब्यात घेतले व सदरचे प्राणवायू सिलेंडर कोविड रुग्णालयाकरिता उपलब्ध करण्यात येणार आहेत अशी माहिती सावनेरचे तहसीलदार सतीश मासाळ यांनी दिली सदरच्या कारवाईत नायब तहसीलदार गजानन जवादे मंडळ अधिकारी सुधाकर राठोड तलाठी गणेश मोरे महसूल सहाय्यक जयसिंग राठोड आदींनी सहभाग घेतला कारवाईत जप्त केलेल्या प्राणवायूच्या सिलेंडरच्या उपलब्धतेमुळे सध्या तरी सावनेर तालुक्यातून प्राणवायूचा तुटवडा भासणार नसून किमान प्राणवायूच्या अभावी कुणाचा दुर्दैवी मृत्यू होणार नाही तहसीलदार सतीश मासाळ यांच्याद्वारे केलेल्या कौतुकास्पद कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत असून जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंचा साठा करणाऱ्यांचे धाबे दणानले आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर किशोर ढुंडेले सावनेर